दुचाकी नाडीवरून नेऊ नका असे म्हटल्याच्या क्षुल्लक कारणावरून 5 जणांनी त्या तरुणाला बेदम मारहाण करून त्याच्यावर धारदार चाकूने हल्ला चढविला. दरम्यान तरुणाच्या छातीला आणि मांडीला गंभीररित्या दुखापत झाली. ही घटना वाघापूर परिसरातील शिवाजीनगरात घडली. दरम्यान लोहारा पोलिसांनी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. प्रदीप दशरथ भुजडे राहणार शिवाजीनगर वाघापूर असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तसेच अभिजित वानखेडे, लकी कांबळे, अजय कांबळे, निलेश मगर, रोहन ढोले सर्व राहणार वाघापूर असे त्याच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीची नावे आहेत. तो 13 सप्टेंबरला एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी गेला होता. तेथून परतल्यानंतर तो घरापुढे रस्त्याच्या कडेला आंघोळीला बसला. दरम्यान आरोपी अभिजित आणि लकी हे दोघे दुचाकीने तेथून जात होते. यावेळी ते नालीवरून दुचाकी टाकण्याच्या बेतात होते. ही बाब लक्षात येतात प्रदीपने त्यांना तेथून दुचाकी टाकू नका असा सल्ला दिला. तसेच नाली खोल असल्याने पडण्याचा धोका असल्याचेही स्पष्ट केले. त्यावर अभिजित आणि लकीने त्याच्याशी वाद घातला. तू आम्हाला समजावून सांगणारा कोण असाही प्रश्न केला. त्यानंतर ते तेथून निघून गेले. एवढेच नव्हे तर आरोपी अजय, निलेश आणि रोहनला सोबत घेऊन परत आले. त्यानंतर आरोपी अजय आणि निलेशने प्रदीपला लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली. तसेच आरोपी लकीने त्याच्यावर धारदार चाकूने हल्ला चढविला. या हल्ल्यात प्रदीपच्या छातीला आणि मांडीला गंभीर दुखापत होऊन तो जागीच रक्ताच्या थारुळ्यात कोसळला. ही बाब लक्षात येताच कुटुंबीय आणि स्थानिक नागरिक धावून गेले. तसेच प्रदीपच्या तावडीतून हल्लेखोरांची सुटका केली. त्यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाले. घटनेनंतर नातेवाईकांनी तत्काळ प्रदीपला येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्यानंतर त्याची वहिनी कविता भुजाडे यांनी लोहारा पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली. त्यावरून संबंधित 5 आरोपींविरुद्ध प्राणघातक हल्ल्यासह विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला.